संपूर्ण शहरात मुख्य मार्गांचे काँक्रीटीकरण व इतर कामे स्मार्ट सिटी अंतर्गत केली जात आहेत. अनेक ठिकाणांची कामे पूर्ण झाल्यानंतर परत त्याच ठिकाणी खोदाई करून पुन्हा पुन्हा एकाच जागेवर काम करून स्मार्ट सिटी अधिकारी वेळ व पैसा दोन्ही वाया घालवत आहेत, म्हणून नागरिकातून आक्रोशही व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी कामकाजाबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटीचे वराती मागून घोडे का असा प्रश्न केला जात आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग केले जात आहे, त्याचबरोबर गटारी व फुटपाथचेही काम चालू आहे, परंतु ही सर्व कामे अवैज्ञानिकरित्या केली जात आहेत व नियोजन नसल्या कारणाने अनेक कामे अर्धवट पडून राहिलेली आहेत. त्याचप्रमाणे शहरातील श्रीनगर गार्डन व वंटमुरी येथील गटारी व ड्रेनेजचे पाणी बाहेर वाहत चालले असल्याने तिथे दुर्गंधी पसरली आहे व अनेक ठिकाणी तर रस्त्यावरील गटारीची आणि ड्रेनेजची झाकणे उघडी ठेवली आहेत. पण जर एखाद्या वेळी एखादे चिमुकले किंवा कोणताही व्यक्ती त्या ड्रेनेजमध्ये पडला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फक्तच मनुष्य नाही, जर एखादा प्राणी जरी त्या ड्रेनेजमध्ये पडला तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, KNNZD न्यूज, बेळगाव.